नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका करण सावन आज पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो, ज्याचं नाव आहे सफर कोकणातली। तर आज फायनली तो दिवस आलाय, आज मितेश दादा आणि पूजा वहिनीचं लग्न आहे। तर बघू शकता या साईडला हॉल आहे आणि आम्ही सगळे आलोय सकाळी 4:30 उठून 7:30 निघून आता आम्ही इकडे पोहोचलोय आणि आता हॉलमध्ये सर्व विधी सुरू झालेत। आता आपण सुद्धा हॉलमध्ये जाऊया आणि बघूया मितेश दादाच्या लग्नात किती मज्जा येते ती। जेवढं जमेल तेवढं मी सगळा लग्न दाखवायचा प्रयत्न करणार आहे। Baby,
सावधान आले चरणी तुझा प्रार्थना शुभ लग्न जमरे पुणिया पाहुणे तुम्ही करीत आता द्राके दोंद कटी पणींद्र बरवा शशी शोभतो हत्तीया कुशल टुपद परशु झड़को पाई पनरागुरी ऋण गुरी प्रेमी बरा तो ऐसा दे भगनेश तो बुरा लक्ष्मी पते सावधान काला भक्त
वर्दी लागेल वर्दी लागेल नाही नाही उतरू आहे आपण उतरू नका उतरू नका नका उतरू आपण नाही उतर नाही उतरलाय नाही नका उतरू आपण नाही उतरलाय मी नाही उतरलाय ओ उभी रहा तुम्ही उभी रहा आम्ही नाही उतरणार लागणार 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 मस्ती नको मुक्याने बोलले गीत ते गाले स्वप्न साकारले पहाटे पाहिले वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी सोनेरी सुखाचे गुणी मांडले उन्हाते चांदणे कुंभरात सांडले ओहो डाव सोनेरी सुखाचे गुणी मांडले हरवले कवडचे मिळून ते शोधले जे हवे सगळेच आणले तुझसाठी मिळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी रेशीम गाठी
मंगल मूर्ती देव देव गाड़ी आली बघ। तर फायनली आजच्या दिवसातले सगळं लग्न वगैरे कंप्लीट झाले आणि आता आम्ही चाललोय नवरा बायको सोबत घरी, म्हणजे गृह हा नवऱ्या नवरी सोबत घरी गृहप्रवेशासाठी। तर इथे बसलाय मितेश दादा, इथे पूजा वहिनी आणि इथे तिची करवली साक्षीताई आणि पुढे भाई आहे, त्याच्यानंतर दीपक दादा, इकडे ब्लॉगर आपल्या नविदा वहिनी आणि श्रद्धा वहिनी। आता डायरेक्ट गृहप्रवेश, तर चला कळवायला भेटूया। तू उडवेल माप उलडलेलं ठीक आहे। पहिल्या सुनेने नाव घ्यायचं आणि नंतर मग घे ना। श्री विष्णूंच्या मस्तकावर सदैव असतो शेष, श्री विष्णूंच्या मस्तकावर सदैव असतो शेष, मितेश रावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश। अजून टाइम आहे, बाकी अजून मणी माझ्या आहे सुखी संसाराचा आस, मणी माझ्या आहे सुखी संसाराची आस, पूजा तू फक्त गोड हास। क्या बात आहे, चला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट। रितम पवलांडून घरा मंदी आली, लंकेची पार्वती मखरात सजली।